या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा कम्फर्टेबल आणि तरी ग्लॅमरस कसं दिसायचं पाच बेस्ट उन्हाळ्यासाठीचे लुक्स आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सध्याचा लई ट्रेंडिंग प्रकार आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा अतिशय कम्फर्टेबल आणि बाहेर सुद्धा आपण हे कपडे घालू शकतो आणि लगेचच आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळतात हे किती छान ट्रेस आहे का तुझा आणि ते म्हणजे कॉड सेट्स म्हणजेच काय वरचे कपडे आणि खालचे कपडे जणू एकाच कपडाचं बनवलेलं आहे अशा पद्धतीने डायरेक्ट सेट विकत घेणे डोकं न चालवणे सकाळी सकाळी कपाट उघडल्यानंतर डायरेक्ट कपडे घालायचे आणि बाहेर पडायचं तरी लई भारी आपण दिसतो आता हा व्हिडिओ मी अजिबात स्पॉन्सर्ड किंवा कोलॅब्रेशन मध्ये घेऊन आलेले नाही आणि आले असले तरी तुम्हाला माहितीये की डोक्यावरती ते येतात आणि मी तुमच्याबरोबर सांगते सुद्धा तर मिंत्रावरून मी हे सगळे वेगवेगळे आउटफिट्स मागवलेले आहेत त्याचं लेबल पण आहे आणि हे अतिशय बेस्ट पाच उन्हाळ्यासाठीचे आउटफिट्स आहेत त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत नंबर वन क्वॉट्स प्रत्येक बॉडी टाईपला सूट होतो तुमचा बॉडी टाईप त्रिकोणी असू दे उलटा त्रिकोण असू दे डायमंड बॉडी शेप असू दे म्हणजे शोल्डर्स छोटेसे आणि पाय पण खालच्या बाजूला छोटेसे पण पुढे मात्र मध्ये आलेलं थोडस पोट असू शकतं तुम्हाला अशा वेळेला प्रत्येक बॉडी टाईपला सूट होणारे फार कमी कपडे असतात आणि त्याच्यामध्ये कॉड्स आहेत त्याचं कारण कॉट्स वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतात म्हणजे काय जो वरचा टॉप असतो तो, तो अतिशय लॉंग पण मिळू शकतो जो मी आज घातलेला आहे ट्युनिक टॉप सारखा म्हणूनच सा, हा सिल्क ब्लेंडचा कॉर्ड मला साधारण दीड हजारापर्यंत पडला पण तुम्हाला इतका आवडला की तो मला ऍब्सोल्युटली वर्थ बाईंग असं वाटतं सगळीकडून झाकून पाकून आणि तरी सुद्धा वेस्टर्न घातल्याची मज्जा आणि तरी सुद्धा ग्लॅमरस लुक तयार करता येतो कारण की याच्यामध्ये थोडं थोडंसं सा सोन्यासारखं दिसतंय ना त्याच्यामुळे असं मी एकदम मस्त त्याला ग्लॅमरस करायला सोनेरी सोनेरी पर्स सोनेरी छान असा एकच असा बंट्या बांगडीचा असा तो <laughs> एक ब्रेसलेट सारखा प्रकार आहे तर तो इथे मी हातामध्ये चढवलेला आहे आणि असे छान डायमंडचे असे थोडेसे कारण कॉलरला मला त्याच्या कॉलरचं नक्षीकाम हो चोरायचं नव्हतं आणि म्हणून लक्ष त्याचं डायवर्ट नये म्हणून छोट्याशा डायमंडचे गोल्ड मेटलमध्ये आणि ऑफकोर्स मी म्हंटल तसं की मध्ये वेगवेगळ्या बॉडी टाईपला सुद्धा छान दिसतं कारण की टॉप बुटके पण येऊ हो शकतात लॉंग पण येऊ हो शकतात पलाजो स्टाईल पॅन्ट पण येतात आणि स्लीक सिगरेट सारख्या पण पॅन्ट येतात तुम्हाला पाहिजे तशा गोष्टी विकत घेता येतात आणि तरी तुम्ही ग्लॅमरस आणि कम्फर्टेबल दिसता नंबर दोन खूप वेळा आपला गैरसमज असतो की कॉर्ड शेट हा टॉप आणि बॉटम अतिशय मॅचिंग असायला पाहिजे तूक उलट अतिशय मॅचिंग मॅचिंग वरची जी प्रिंट आहे वरचा जो रंग आहे वरती जे चालला त्याच पद्धतीनं खाली पॅन्टला किंवा बॉटमला सुद्धा सेम सेम असणं म्हणजे तो नाईट ड्रेसकडे जास्त झुकलेला आहे त्याच्याऐवजी कॉर्डिनेटेड आउटफिटमध्ये उलट वरच्या टॉपची प्रिंट वेगळी बॉटमच्या पॅन्टची वगैरे पलाझो असेल पॅन्ट असेल फ्री पॅन्ट असेल टाईट लेगिंग असेल त्याच्यावरची प्रिंट वेगळी म्हणजे तुम्हाला दिसत असेल की असं छान अर्ध्या भायांचा मस्त याच्यावरती शर्ट आहे ऍपल कट आहे असा साइडला त्याला स्लिट आहे पंजाबी ड्रेस सारखी आणि त्याच्या खालची जी पलाझ कम पॅन्ट आहे त्याच्यामध्ये केवढे वेगळे मस्त रंग आहेत तरी सुद्धा वरच्या शर्ट बरोबरच घातली जाणारी ही पॅन्ट आहे अतिशय वेगळ्याच कुठल्या तरी आउटफिटची पॅन्ट आता उर्मिलानं कुठल्या तरी वेगळ्याच शर्टवरती घातली आहे असं अजिबात दिसत नाही कॉर्डिनेटेड दिसतंय पण अगदी मॅचिंग मॅचिंग असं नाही याचा लुक मी तयार केला असा ओल्ड विंटेज हिप्पी असा जो लुक असतो तसा आणि म्हणूनच असं छान बीचवेअर क्रोशाची हिप्पी अशी त्याच्याबरोबर असं एकदम बोहो लुकच्या बांगड्या एक वॉच त्याच्याबरोबर एकदम छान फ्लॅट सॅन्डल्स आणि छानसे गोल्ड हुप्स दॅट्स इट केस मोकळे सोडले एकदम बोहो हेप्पी लुक तयार झालेला आहे एकदम प्युअर कॉटन असलेला हा कॉर्ड सेट मला पडला साधारण पंधराशेच्या दरम्यान पण आता त्याची किंमत अगदी अठ्ठावीसशे रुपये दाखवत आहे किमती सतत सेलमुळे इकडे तिकडे होत असतात मिंत्रावरती फ्लक्च्युएट होत असतात तुम्ही थोडंसं थांबून ऑर्डर करू शकता पण मला हा लुक लई आवडला एकदम युथफुल यंग तरी सुद्धा बोहो हेप्पी असा हा लुक तयार होतोय नंबर तीन आपला कॉर्ड सेट विकत घेताना अजिबात तो झोपण्याचा घरातला नाईट ड्रेस वाटणार नाही आणि ग्लॅमरस बाहेर घालून जाण्याचे कपडे वाटेल यासाठी काय काय गोष्टी बघायच्या नाईट ड्रेसमध्ये ना ओपनिंग अतिशय लूज आणि कम्फर्टेबल असतात कारण आपल्याला त्याच्यात झोपायचं असतं रात्रभर त्याच्यामुळे त्याला कदाचित कॉलर नसेल ओपनिंग अतिशय लूज मोठा गळा चौकोनी गळा किंवा गोल गळ्याचे नाईट ड्रेस असतात त्याच्यानंतर स्लीव पण अतिशय लूज असतात पण त्याच्याऐवजी कॉर्ड सेट्स मध्ये मात्र वेगवेगळे पॅटर्न्स प्रिंट्स फ्रिल्स गोष्टी काय काय छान छान फॅब्रिकमध्ये डिटेल्समध्ये घडत असतील उदाहरणार्थ या कॉर्ड सेटला अप्रतिम कॉलर आहे आणि कॉलर असल्यामुळे त्याला एक लेवल अप मिळाली आणि कामाचा जसा आपला शर्ट किंवा ब्लाउजेस असतात कामाचे तशा पद्धतीनं फॉर्मल आउटफिट कडे जाण्याजोगी अगदी कॉलर आहे त्यामुळे बाहेर घालून जाता येतात हे कपडे त्यानंतर स्लीव्सला अप्रतिम डिटेल्स आहेत तुम्हाला दिसतंय की स्लीवजला इथे असं छान बटन आहे आणि बटन लावण्यासाठीचा एक छानसा असा बेल्ट वरती गेलेला आहे आणि स्लीव इथे एक्स्ट्रा फोल्ड केल्यासारखे दिसतात जसे आपल्या फॉर्मल शर्ट्सना असतं अगदी त्या पद्धतीनं आणि पॅन्ट सुद्धा तुम्हाला इथे दिसतेय का की पॅन्टला सुद्धा एक बो आहे म्हणजे इलास्टिकच आहे पण एखाद्या ट्राउजरला वगैरे चांगल्यातल्या कसं आपल्याला बो वगैरे असतो तसे डिटेल्स आहेत पॉकेट्स आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं कॉर्ड सेट अतिशय कम्फर्टेबल पण पड़ होतो पण या छोट्या छोट्या डिटेल्समुळे तो अगदीच नाईट ड्रेस वाटत नाही तर बाहेर घालून जाण्याजोगा एक ग्लॅमरस रेडीमेड आउटफिट वाटतं या कॉर्ड सेटची प्राइस आहे सध्याची मिंत्रावरची तेराशे रुपये आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे कॉटन ब्लेंड आहे त्याच्यामुळे अतिशय कम्फर्टेबल उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे नंबर चार हा कॉट सेट अतिशय कम्फर्टेबल आहे इतका यंग आणि इतका युथफुल छान आहे साधारण तेराशे रुपयांपर्यंत मी ऑर्डर करताना होता प्युअर कॉटन आहे त्याच्यामुळे भयानक कम्फर्टेबल आहे ज्यांना ज्यांना उन्हाळ्यामध्ये असं काही आम्हाला हाताला नको मस्त स्लीवलेस मोकळं ढाकळं आम्हाला पाहिजे त्यांच्यासाठी परफेक्ट आहे ज्यांना थोडंफार पोट आहे त्यांना पण इतका मोकळाचा छान सा एलाईन सारखा असा फुगणारा आहे त्याच्यामुळे पोटही लपलं जात आहे आणि प्लस मागूनही हिपलाईन संपूर्णपणे कवर होती त्याच्यामुळे जे बॉटम हेवी आहेत त्यांनाही हा आवडणारा आहे आता महत्वाची टिप मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि ती म्हणजे कॉर्ड सेटमध्ये तुम्ही रंगांमध्ये गंमत खेळू शकता म्हणजे काय तर लाईट डार्क किंवा डार्क लाईट फक्त एक नियम पाळायचा आणि तो म्हणजे एक्झॅक्ट सेम कलर फॅमिलीतले असावे निळा तर लाईट आणि डार्क गुलाबी असेल तर फिकट आणि थोडासा जर्द अशा पद्धतीनं पण रंग मात्र गुलाबीच म्हणजे एकच कलर फॅमिली इथपर्यंत व्हिडिओ जर पाहत असाल तर नुसता व्हिडिओ बघू नका सबस्क्राईब सुद्धा करा आणि इतरांना आवडला तर शेअर सुद्धा करा नंबर पाच ड्रेस म्हणजे झोपण्याचे कपडे वेअर म्हणजे घरात वावरताना पण तरी सुद्धा आपण खूप छान दिसतोय बरे दिसतोय असे कपडे आणि तिसरा प्रकार म्हणजे बाहेर जाताना घालायचे कपडे <laughs> कोड सेट जो असतोय की नाही तो कदाचित कधी कधी ड्रेस पण होऊ शकतं त्याच्याविषयी आपण बोललो पण दुसरा आणि तोटा तो लाऊंजवेअर सुद्धा होतो म्हणजे छान येतात कपडे पण घरातलेच कपडे हे होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या कॉर्ड सेट्सना तुम्ही ग्लॅमरस करायला पाहिजे म्हणजे लेवल त्याची अप करायला पाहिजे बाहेर जाताना सुद्धा तो एक कम्प्लीट आउटफिट तयार होईल एक अप्रतिम पेहराव तयार होईल अशा पद्धतीनं तुम्हाला लुक तयार करायचा आहे आणि हाच तो फरक आहे वेअरिंग आणि स्टायलिंग मधला आता हे आपल्या बाबतीमध्ये कसं करायचं सांगते उदाहरणार्थ आता मी काय केलेलं फक आहे फक्त कॉर्ड शेट घालून बसलेले आहे त्याच्यामुळे अगदी घरामध्ये निवांत आपण जरा बसतो हजारा बारा नाईट ड्रेस लावून ज्वेअर त्याच्या पद्धतीनं मी आता दिसते बसलेली पण आता याचं स्टायलिंग करायचं आणि त्याला एकदम ग्लॅमरस मी बनवू शकते त्यासाठी काय काय करायचं सांगते सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुमच्यावर शेअर करायची आणि ती म्हणजे क्वॉट सेट तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर घरी आल्यानंतर आधी तुम्ही फिटिंग बघा फिटिंगचं नसेल तर ऑल्टरेशन करून घ्या मी असं सांगेल कारण त्यानं खूप फरक पडतो आणि दुसरी गोष्ट इस्त्री केलेलं क्वाड सेट पाहिजे तर आता माझं क्वाड सेट मस्त इस्त्री करून तयार आहे कारण की तो नवा करकरीतच आहे पण त्याच्याबरोबर बाहेर पडताना तुम्हाला मेकअपची सवय जरी नसली तरी थोडासा हलका फुलका मेकअप खूप छान दिसतो एखादी लिपस्टिक असेल आयब्रो पेन्सिल वगैरे फिरवली तर तुम्ही एकदम बाहेर जाण्यासाठी रेडी होता आणि गोष्टी अशा थोड्याशा लेवल अप म्हणजे ग्लॅमरस दिसायला लागतात तिसरी गोष्ट म्हणजे आपण बाहेर जाताना कसं मॅचिंग अगदी इयरिंग्स वेस्टर्नला ट्रेडिशनल इंडियन वेअर असलं साड्या वगैरे नेसल्या की अगदी त्याच्या पद्धतीचे तसे दागिने घालतो तोच नियम कॉड सेटला पण लागतो आता लॅव्हेंडर कूल टोनचा असा गुलाबी सर लॅव्हेंडर असा हा रंग आहे ना याच्याबरोबर कूल टोनला कूल टोन म्हणजे सिल्वर चंदेरी दागिने खूप छान जातील पांढरे चंदेरी डायमंडचे वगैरे सुद्धा बाहेर जाताना आता आपण तयार होऊयात तर माझ्याकडे मस्त इथे अशा छान रिंगा आहेत तर त्या मी घालते छान तर या अशा मस्त ऑनलाईन मी सगळं मागवलेलं आहे सगळ्याच्या लिंक्स मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन ओके सिल्वर ऑफकोर्स वॉच रेड्रो स्टाईल एक साधं घड्याळ आहे पण सिल्वरला कूल टोनला परफेक्ट जात आहे आणि काहीतरी एक छोटसं ब्रेसलेट मस्त सिल्वर एक छानस फुटवेअर खूप महत्त्वाचं आहे पड़ आपण घरामध्ये कसंही असतो बरोबर किंवा इथलं इथं कुठेतरी जायचं तर, तर चपला विपला वगैरे टाकतो पण आता ग्लॅमरस करायचं म्हटल्यानंतर थोडेसे हिल्स चालतील ज्याच्यामध्ये मला काम पण करता येईल आणि मी कम्फर्टेबल पण असेल तर सिल्वर कूल टोनमध्ये जाणारा डायमंडशी रिलेटेड माझ्याकडे आहे येस या झाराच्या टिपिकल त्याच्या ट्रान्सपरंट पण तरी डायमंडसारख्या आहे असं हे हिल्स सँडल्स किंवा फुटवेअर आपण म्हणूया येस हे परफेक्ट जात आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाचवा नंबर हेअर हे रेड शेटला ग्लॅमरस करण्यासाठीच सुंदर गोष्ट म्हणजे केस कारण घरामध्ये आपण कसंही बसलेलो असतं आणि घरामध्ये अगदी शेंडी बिंडी घालून वगैरे पण तुमचे कुरळे केस असतील तर ते सेट करा सरळ असतील तर छानसा ब्लो ड्राय वगैरे करा कंगवा फिरवा तुम्ही लक्की असाल आणि फक्त कंगव्याने सुद्धा एकदम असे सुळसुळीत छान तुमचे केस असतील तर तुम्हाला असा असं बिट पण नाही करावं लागणार आणि तुम्ही रेडी असाल केस ओपन ठेवून किंवा सेट केलेले केस कमाल दिसतात तेलकट त्या दिवशी धुतले नसतील तर स्लीक असा क्लासी बन तयार करा आणि यू आर गुड टू गो आणि ऑफकोर्स बाहेर जाताना छानशी एक सिल्वर अशी माझ्याकडे एक कमाल हे आहे मेटलची पर्स आहे आणि तिशी मुद्दाम अशी ऑक्सिडाइज काळपट झाली पण मला असं काळपट असलेलं खूप गोष्टी आवडतात या याच्यात मोबाईल आ, बेसिक वॉलेट वगैरे पण राहतं तर तुमच्या लक्षात येतंय आहे अतिशय गबाळा लाँजवेअर कम नाईट ड्रेस असा वाटणारा कॉट सेट एकदम ग्लॅमरस झालेला आहे आणि या आउटफिटमध्ये मी अथंगला स्कूलमधून पिकअप करायला वगैरे जाऊ शकते बाहेर जाऊन मीटिंग्स करू शकते कामं करू शकते असं सगळं मी असं छान मॅनेज करू शकते इतकं ग्लॅमरस असं मस्त दिसतंय या चार पाच गोष्टींनी किती लगेच फरक पडला बघा लुकमध्ये या कॉर्ड सेटची साधारण किंमत आहे दीड हजार रुपये आणि याला सिल्क ब्लेंड असल्यामुळे ना त्याला एक छानशी एक शाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर ग्लॅमरस कॉर्ड सेट पाहिजे असेल तर आय थिंक हा माझा या संपूर्ण लुकमधला आवडीचा लुक तयार झालेला आहे तुम्हाला या सगळ्या लुक्स पैकी नक्की कोणत्या नंबरचा लुक आवडला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय कारण तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असता म्हणून इम्पॉर्टंट टिप मी शेवटाला ठेवत असते तुम्हाला एक सांगू कॉट्स मध्ये अजून एक कारण देते इन्व्हेस्टमेंट का करावी उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहेत कम्फर्टेबल आहेत स्टायलिंगसाठी डोकं नाही लावं लागत वेळ वाचतो वगैरे वगैरे सगळं बरोबर जरी असलं तरी तुम्हाला माहिती आहे मध्ये माणूस उंच दिसतो त्यामुळे तुम्ही जर माझ्यासारख्या असाल तर तुमच्यासाठी म्हणजे क्या बात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये माणूस थोडासा स्लिम पड दिसतो त्याचं कारण असं व्हिज्युअल कम्युनिकेशन प्रमाणे उभ्यानं आपण एखाद्या माणसाला बघतो आडवं बघत नाही डावा हात ते उजवा हात नव्हे तर वरून खालपर्यंत किंवा खालून अगदी डोक्यापर्यंत अशा पद्धतीनं आपण व्हर्टिकली एखाद्या माणसाला बघतो आणि जेव्हा एकाच कलर फॅमिली मधले कपडे घातलेले असतात वरून खालपर्यंत म्हणजे एखादा फ्रॉक किंवा वन पीस सारखे त्याच पद्धतीने कॉर्ट्समध्ये टॉप आणि बॉटम एकाच रंगाचा एक संध असल्यामुळे माणूस स्लिम दिसतो कारण की सलग नजर फिरते वरून खाली आणि उंच पण दिसतो कारण की असा तो उंच उभा रेषेसारखा ओढला गेलेला असतो आणि म्हणूनच कॉर्ट्समध्ये शंभर टक्के इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे असेच दर शुक्रवारी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन मी येतच राहीन तोपर्यंत आय लव्ह यू